फरवरी को एक फैसले पे सबकी निगाहें टिकी हुई हैं। दरअसल पूरे महाराष्ट्र को झंझोर के रखने वाले हिंगन घाट के बहुचर्चित प्राध्यापिका अंकिता दलित कांड मामले में बुधवार 9 फरवरी को जिला एवं अतिरिक्त सत्र न्यायालय में फैसला सुनाए जाने की उम्मीद से सरकारी वकील उज्जवल निकम आरोपी पक्ष के वकील हाजिर कुछ वक्त फैसले की उम्मीद है आज कोर्टा जो है अंकिता दलित कांड है निकल लगने की शक्यता एकूण पुलिस बंदोबस्त किंवा कोर्टात येणारी जी हालचाल आहे याच्याहून आज जे आहे अंकिता दळित प्रकरणात निकाल लागण्याचे परिपूर्ण संकेत दिसत आहे आत्ताच काही वेळापूर्वी अंकिताच्या आईवडिलाची कोर्टामध्ये जे आहे एंट्री झाली आहे त्याच्यानंतर बाकी ज्या गोष्टी आपण परिसरात पा पाहण्यात पा, येत आहे त्या एकूणच निकालाची पार्श्वभूमी असंच मनाला काही हरकत नाही कारण हा जो अंकिता दळीतकांड जो दो आहे दोन वर्षापूर्वी घडला होता तेव्हा अंकिताला न्याय मिळवून देण्यासाठी ल जनता जे आहे शहराच्या रस्त्यावर उतरली होती तेव्हा आज जे आहे त्या निकाल लागण्याची शक्यता परिपूर्ण आहे आणि काही वेळातच त्या निकाल येण्याची शक्यता दिसून राहिलेली आहे